आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 4 सप्टेंबरला होणाऱ्या परीक्षेसाठी उमेदवारांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात येणार आहे. तर भाजप नेते आशिष शेलार यांच्या विनंतीनंतर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यासंदर्भात हिरवा कंदील दाखवलाय. तर ही बाब राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. त्यांनी हा प्रस्ताव पाठवण्याची तयारीही दाखवली आहे. त्यामुळे आता परीक्षेचं प्रवेश पत्र दाखवून विद्यार्थ्यांना तिकीट मिळू शकणार आहे असं आशिष शेलारांकडून सांगण्यात आलंय. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आणि एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. राज्य सरकारनं एसटी महामंडळाला 500 कोटी रुपयांचा निधी दिलाय. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना आज जुलै महिन्याचा पगार मिळणार आहे. तर 7 सप्टेंबर रोजी ऑगस्ट महिन्याचा पगार मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान 2 महिन्यांचा पगार न मिळाल्यामुळे कर्मचारी हे आर्थिक संकटात सापडले होते. मात्र गणेशोत्सवाआधी पगार मिळणार असल्यानं आता या एसटी कर्मचाऱ्यांचा गणेशोत्सव हा गोड होणार आहे.